भोंग्या बाबत सह्याद्री अतिथिगृहात बैठक सुरू। राज ठाकरेंसह भाजप नेते बैठकीला अनुपस्थित। पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार भूमिका। राज्यात अराजकतेची स्थिती, पोलिसांची गुंडगिरी। फडणवीसांची केंद्रीय गृह सचिवांकडे पत्राद्वारे तक्रार। राज्यातल्या घडामोडींबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा। हल्ल्याप्रकरणी सोमय यांनी शिष्टमंडळासह घेतली केंद्रीय गृह सचिवांची भेट। राज्यात स्पेशल टीमद्वारे चौकशी करा, सोमय यांची मागणी। योग्य पावलं उचलणार, गृह सचिवांचं आश्वासन। सोमय यांना झालेली जखम हल्ल्यातूनच झाली का? राज्याचं गृह खातं सीसीटीव्हीद्वारे करणार पडताळणी। सोमय यांच्या जखमेबाबत पोलिसांना संशय। झी 24 तासला सूत्रांची माहिती। राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेशात लावा, संजय राऊतांचं आव्हान। उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याचा आरोप। परवानगी नसतानाही औरंगाबादमध्ये सभा घेण्यावर मनसे ठाम। कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी सुरू। परवानगीबाबत गृह खात्याकडून आज निर्णयाची शक्यता। राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्य हायकोर्टात जाण्याची शक्यता। अटकेविरोधात राणा दाम्पत्य हायकोर्टात दाद मागणार। आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत राज्य सरकारच्या कायद्यावर आज सुनावणी। ओबीसी आरक्षणाबाबत दाखल असलेल्या 13 याचिकांचाही आज सुप्रीम कोर्टात फैसला।